अंबादास दानवे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात। राजकारणात कधीही काहीही घडू शकतं। विरोधी पक्षातील नेत्यांवर विकारी टीका करणारा नेता कधी बदलेल आणि त्याच पक्षात जाऊन बसेल हे सांगता येत नाही। गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या राजकीय भूमीवर असे अनेक लहान मोठे भूकंप घडले। राज्यात असाच आणखीन एक भूकंप होऊ शकतो असं भाकीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलेलं आहे। ठाकरे गटाचे नेते छत्रपती संभाजीनगरचे आमदार आणि सध्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असलेले अंबादास दानवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत असं वक्तव्य सामंत यांनी केलं। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्याने त्यांच्याकडे येणाऱ्या नेते कार्यकर्त्यांचा ओघ आणखीन वाढणार आहे असं भाकीत यापूर्वीच अनेकांनी केलंय। त्यात आता अंबादास दानवे यांचं नाव आल्याने चर्चांना उधाण आलेलं आहे। मंत्री उदय सामंत यांनी अयोध्येतील एका पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार खासदार सध्या अयोध्या दौऱ्यावर आहेत। अयोध्येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाची विशेष पूजा श्रीरामाच्या मंदिरात केली जाणार आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावरून जोरदार टीका केली आहे। यावर प्रतिक्रिया विचारली असता उदय सामंत म्हणाले, अंबादास दानवे यांना मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बोलण्याशिवाय पर्याय नाही, कारण अंबादास दानवे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आल्याचं वातावरण आहे। शिंदे साहेबांवर टीका करणं त्यांना क्रमप्राप्तच आहे, पण मी शिंदे यांच्या संपर्कात नाही हे दाखवण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे दुसऱ्यांचं बघून फक्त टीका करतात, त्याला फार अर्थ नाही असं उदय सामंत म्हणाले। सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।